रिसॉर्ट रिसॉर्ट बोलून लोक असं हसी मजाक वर घेत आहेत, पण ज्या वेळेला इथे करंटला कोण कोण मरेल ना तेव्हा यांना कळेल की हा रिसॉर्ट आहे का धोक्याचं पाणी आहे. तर मित्रांनो हे बघा, हे आपलं घर आहे आणि इथे आम्ही अगोदर राहायचो. तर जेव्हा जास्त पाऊस येतो तेव्हा हे पूर्ण असं भरून जायचं आणि इथून पूर्ण घराच्या आतमध्ये पाणी यायचं आणि इथे आम्ही घरामध्ये बसून असं पाणी काढायचो, उपसायचो पाणी. इथे आम्ही साफसफाई ठेवायचो आणि आता इथे एवढी घाण आहे बघा, बघू शकता तुम्ही. घरी कोण नाही, रेंट वर दिलंय म्हणून भावाला गेलेत ते लोक. चला तुम्हाला एक हे दाखवतो बघा, वायरीचा बॉक्स पाण्यामध्ये. मित्रांनो 18 वर्ष आम्ही इथे राहत होतो आणि 18 वर्षापासून हे असंच पावसाचं पाणी आमच्या घरामध्ये बाथरूमच्या माध्यमातून किंवा समोरून पाणी यायचं पूर्ण आमच्या घरामध्ये आणि आम्ही ते रात्रभर असं पाणी हुपसत राहायचो. आणि हा जो पाणी भरला आहे तिथे आम्ही स्वतः पैसे देऊन असा खड्डा मारून घ्यायचो जेणेकरून पाणी व्यवस्थित निघून जाईल. काय प्रॉब्लेम होतं सांग लवकर. ॲक्च्युली मी इथे राहायचो तर मला माहिती आहे पूर्ण भरायचं, पण आता रती ताई आहे त्या आमच्या इकडे राहतात, तर त्यांना असं बोलायचं की तुला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर तू सांग. तर मी त्यांना बोलतो आता मी 2 वर्षाला इथे राहत नाही आहे तर आता तुला काय प्रॉब्लेम होते ते सांगा ना तुम्ही, ते मी म्हणजे ते विचारतो आहे मी. बाबा काल पाणी घरात येते इथं वाचले, बाथरूम मधून पण येतो ना पाणी, तिथे पाठी मागे बाथरूम मधून पण संडास मधून पण सगळा पाणी घरामध्ये येतो जेव्हा पाऊस कायदेशीर असतो तेव्हा. आणि आता हा पाणी काय मला वाटतं 10-15 दिवस म्हणजे समजा पाऊस 2-4 दिवस गायब झाला ना तेव्हा हा पाणी हळूहळू कमी होईल, तोपर्यंत हा पाणी असंच राहणार. पाण्याची काहीतरी व्यवस्था करा, पाणी जाण्यासाठी काहीतरी व्यवस्था करा. व्यवस्था मी करू. रतीला मी काय बोललो, झगडे करायला तुझा आवाज उठतो, आता हे पाणी काढायला कोण सांगणार नाही. तर हा बॉक्स बघ पाण्यामध्ये, दाखव रे हा बॉक्स बघ हा पाण्यामध्ये, तर इथून करंट आला बाहेर भाई, तर इथून येत जाताना सगळं पलटून येते. इथे हा एवढा बॉक्स आहे पण कोण एमएससीबीकडे जाणार नाही इकडचे लोक. रिसॉर्ट बोलून हे लोक असं हसी मजाक वर घेत आहेत, पण ज्या वेळेला इथे करंटला कोण कोण मरेल ना तेव्हा यांना कळेल की हा रिसॉर्ट आहे का धोक्याचं पाणी आहे. त्याशिवाय काय इथे कोण रहिवासी जे आहेत ते काय इथे दखल घेत नाही. आमच्या भाभी आहेत ते मस्तपैकी शिलाई कामगार आहेत. अभी इधर इतना इलेक्ट्रिसिटी का ये है, अगर इस पानी में जा रहा है तो करंट लगेगा तो क्या होगा. इधर कुछ बोलते नहीं आप, कंप्लेंट नहीं किया, करने वाले कभी करेंगे कौन जाने के बाद. हाँ कभी करेंगे, मतलब कोई इधर जाने के बाद कंप्लेंट करेंगे अपने. तेवर रहता तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तुम्ही बोलत नाही तर ते काय बोलणार. सकाळी यांना बोललो मग हे आता बिल्डिंग हा पाणी चालू आतमध्ये हा बोलणार, हे एक तास पडली तर काय करणार पाण्याचा पाणी मिळतो उंच झालेलं आहे, लेवल करून हा पाणी तिकडे जाईल. नाही पण हा इलेक्ट्रिक बॉक्सचं काय करणार, बॉक्सचं काय करणार, बॉक्स उघडा आहे, बॉक्स उघडा आहे आणि जॉक लागेल, पाणी पण भरतो ना इथे मजबूत. पाण्यामध्ये गेला इथे पोरं खेळतायत आणि हा रस्ताच आहे मेन जाय आहे, इथे जर करंट बाहेर आला तर दोघं तिघं इथून असेच कल्टी मारणार आहे इकडे. इथे लक्ष द्या जरा, प्रशासन कोण असेल त्यांनी लक्ष द्या इकडे या साईडला विरार ईस्ट मध्ये. कोण करणार तुला, पोरांच्या कंप्लेंट करता येतात ह्या गोष्टीसाठी तुला पुढे जाता येत नाही. हा मानी इथे शॉक लागला तर, आणि इथे शॉक लागला कोणाला तर कुठे जाणार तू सांग, इथे कोणाला लागला शॉक तर मग बोलवा सगळ्यांना, जावा तिकडे एमएससीबीच्या ऑफिस मध्ये. आता हा पाणी आतमध्ये जाऊन जो बीम आहे ना तो बीमचा खच्चीकरण होणार आहे आणि इथे पुढे धोका आहे या सगळ्या गोष्टी. आणि हे बघ, आता पाऊस थोडा हळूहळू येतो म्हणून ठीक आहे, नाही तर हा पूर्ण असा भरून इथे वाहून जातो. इथे मी 18 वर्ष इथे राहिलो तर मला माहिती आहे, आता 2 वर्ष मी इथे नाही आहे. आज जरा चक्कर मार बोलत चला येऊ इथे, तर इथे सगळं हे बघा हे सगळं चालू आहे.
हे बघ इथे घाण आहे इथे बघ अरे ये इसपे तो बात भी नहीं होएगा ना बिल्डिंग ऐसा आ जाएगा नीचे ये बेकार है सीन बाबा इधर अनि वरुण चोरुन चोरुन कौन बकते पूछेंगे फिर हम क्या इधर गुनाह करके नहीं बैठे कि आप इतना सवाल पूछ रहे जाओ बोलो नहीं चाहिए 40 साल का पुराना पूछ रही है 20 साल 4 साल का पुराना 40